हॉस्पिटल ची ओळख। तुम्ही कधी हॉस्पिटल मध्ये गेला आहात का? हॉस्पिटल मध्ये पेशंटला उपचार देण्यासाठी आवश्यक अशा सोयी सुविधा असतात। हॉस्पिटल्स पेशंटच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात आणि त्यातील विभागांची माहिती तुम्हाला असणं महत्त्वाचं आहे। हॉस्पिटल मध्ये कोणकोणते डिपार्टमेंट म्हणजेच विभाग असतात ते पाहूया। रिसेप्शन। हॉस्पिटलचं रिसेप्शन किंवा स्वागत कक्ष तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तत्पर असतो। काही हॉस्पिटल मध्ये या ठिकाणी बिलिंग संबंधित व्यवहार सुद्धा केले जातात। ओपीडी म्हणजेच आउटडोर पेशंट डिपार्टमेंट। ऍडमिट व्हायची गरज नाही अशा पेशंटला डॉक्टर ओपीडी मध्ये तपासतात आणि योग्य तो सल्ला किंवा औषध लिहून देतात। मोठ्या हॉस्पिटल मध्ये आजारानुसार वेगवेगळ्या ओपीडी असतात, उदाहरणार्थ ऑर्थोपेडिक, कार्डियक, सर्जिकल किंवा जनरल। आयपीडी म्हणजे इनडोर पेशंट डिपार्टमेंट। आयपीडी मध्ये पेशंटला ऍडमिट केलं जातं। इथे पेशंटच्या आजारानुसार सर्व काळजी घेतली जाते आणि तशा सोयी पुरवलेल्या असतात। आयपीडीचे अनेक प्रकार असू शकतात। रूम मधील सोयीनुसार किंवा आजारानुसार वेगवेगळे आयपीडी वॉर्ड असतात, उदाहरणार्थ जनरल वॉर्ड, सेमी स्पेशल किंवा स्पेशल रूम, मेल वॉर्ड आणि फीमेल वॉर्ड, लेबर किंवा डिलिव्हरी वॉर्ड, टीबी वॉर्ड इत्यादी। आयसीयू म्हणजेच इंटेन्सिव्ह केअर युनिट किंवा अतिदक्षता विभाग। ज्यांची प्रकृती गंभीर असेल अशा व्यक्तींना आयसीयू मध्ये ऍडमिट केलं जातं, उदाहरणार्थ हार्ट अटॅकचे पेशंट, सिव्हिअर डायबिटीज इत्यादी। आयसीयूचे काही प्रकार। एनआयसीयू म्हणजेच निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट। अत्यवस्थ नवजात बालकांना इथे ठेवलं जातं। एसआयसीयू म्हणजेच सर्जिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट। सर्जरीची म्हणजे शस्त्रक्रियेची गरज असलेले पेशंट किंवा ज्यांची सर्जरी झाली आहे असे पेशंट इथे ऍडमिट असतात। सीसीयू म्हणजेच कोरोनरी केअर युनिट किंवा कार्डियक केअर युनिट। हृदय किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित क्रिटिकल म्हणजे चिंताजनक आजार असलेले पेशंट या ठिकाणी ऍडमिट केले जातात। हॉस्पिटलच्या स्पेशालिटीनुसार काही शब्दांचे फुल फॉर्म वेगळे असू शकतात, उदाहरणार्थ काही ठिकाणी पीआयसीयूचा अर्थ असतो पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणजे बालकांसाठी आयसीयू, तर काही ठिकाणी पीआयसीयूचा अर्थ होतो सायकियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणजे मानसोपचारासाठीचे आयसीयू। काही हॉस्पिटलमध्ये स्पेशल बर्न युनिट सुद्धा असते, जिथे बर्न म्हणजे भाजलेल्या पेशंटची काळजी घेतली जाते। मेडिकल स्टोअर। येथे सर्व प्रकारची औषधे आणि इतर वैद्यकीय साहित्य उपलब्ध असते। पेशंटला प्रिस्क्रिप्शन नुसार औषधे देण्याचं काम हे डिपार्टमेंट करतं। कॅज्युअल्टी किंवा इमर्जन्सी डिपार्टमेंट। कॅज्युअल्टी डिपार्टमेंट 24/7 सुरू असत। दुर्घटनाग्रस्त पेशंटला इथे ऍडमिट केलं जातं आणि वेळ न दवडता उपचार सुरू केले जातात। पॅथॉलॉजी डिपार्टमेंट किंवा लॅबोरेटरी। रोग निदान म्हणजेच डायग्नोसिस साठी आवश्यक अशा ब्लड टेस्ट, युरिन किंवा स्टूल टेस्ट इत्यादी या डिपार्टमेंट मध्ये केल्या जातात। या डिपार्टमेंटला पॅथोलॅब असंही म्हणतात। इमेजिंग। मेडिकल फील्ड मध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून डायग्नोसिस साठी शरीराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजेसचा उपयोग केला जातो। यामध्ये एक्सरे पासून वेगवेगळ्या स्कॅनिंगचा समावेश होतो, उदाहरणार्थ एक्सरे। विशिष्ट अशा किरणांचा मारा करून एक्सरे काढला जातो।
फ्रॅक्चर वगैरे आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी किंवा फुफ्फुसांची स्थिती सामान्य आहे की नाही हे तपासण्यासाठी मुख्यतः याचा वापर होतो. MRI सिटी स्कॅन. रोग निदान पक्क होण्यासाठी MRI किंवा सिटी स्कॅन यांचा वापर डॉक्टर करतात. कॅन्सर पेशंट, मेंदूचे आजार, अपघात किंवा इतर क्रिटिकल आजारांमध्ये यांचा उपयोग केला जातो. सोनोग्राफी किंवा USG आईच्या गर्भाशयात बाळाची पोझिशन म्हणजे स्थिती बघण्यासाठी, किडनी स्टोन आहे की नाही हे समजण्यासाठी सोनोग्राफीचा आधार घेतला जातो. OT ऑपरेशन थिएटर. सर्जिकल प्रोसिजर करण्यासाठी ऑपरेशन थिएटरचा उपयोग होतो. हा हॉस्पिटलमधील सर्वात स्टेराईल म्हणजेच निर्जंतुक भाग असतो. इथे आत जाताना विशिष्ट गाऊन आणि स्लीपर्स घालाव्या लागतात. फक्त स्पेशलिस्ट डॉक्टर किंवा नर्सेसलाच इथे एंट्री असते. नर्सिंग स्टेशन. ड्युटी काळात नर्सेसची कामं करण्यासाठी ही जागा असते. IPD पेशंटचे रिपोर्ट्स, फाईल्स अशी सर्व कागदपत्रे आणि इतर फॉर्म्स, रजिस्टर इथे असतात. कॅफेटेरिया किंवा केटरिंग डिपार्टमेंट. पेशंटच्या आजारानुसार जेवण पुरवण्याचं काम कॅफेटेरिया किंवा केटरिंग विभाग करतात. बिलिंग डिपार्टमेंट. हॉस्पिटल डिपॉझिट, बिलांची रक्कम भरण्याची व्यवस्था या विभागात केली जाते. मेडिक्लेम पॉलिसी असल्यास त्याविषयीची सर्व कामं इथे होतात.